नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नौकरी संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2022 याच्यामध्ये जो पुणे ग्रामीण विभाग आहे या जिल्ह्यामध्ये ज्या निघालेल्या पोलीस भरती आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो 9 नोव्हेंबरला चालू होणार आहे आणि याची जी शेवटची फॉर्म भरण्याची तारीख आहे ती 30 नोव्हेंबर येथे असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, पुणे पोलीस शिपाई भरती पुणे ग्रामीण याच्यामध्ये एकूण पदसंख्या ही 100 इतकी आहे. याच्यामध्ये एकूण 579 इतकी पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये सर्वसाधारण घटक आहे सर्व प्रवर्गाचे, याच्यासाठी एकूण 100 जागा इतक्या आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी 105 जागा आहेत. त्याच्यानंतर खेळाडूंसाठी 29 जागा आहेत. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी 30 जागा आहेत. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तासाठी 10 जागा आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिक 87 जागा आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 30 जागा आहेत. त्याच्यानंतर पोलीस पाले त्यांना 10 इतक्या जागा आहेत. त्याच्यानंतर गृहरक्षक दलातील जे कर्मचारी आहेत त्यांना 29 जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समांतर आरक्षणासह जर जागांची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा आपण स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ही जी जाहिरात आहे ती पुणे ग्रामीण पोलीस शिपाई या पदाची आहे. तर याच्यानंतर आपण पुणे ग्रामीण जे चालक शिपाई भरती आहे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, याच्यामध्ये पुणे चालक शिपाई याच्यासाठी एकूण पदे ही 90 इतके आहे. तर या 90 इतक्या पदामध्ये सर्वसाधारण उमेदवार जे आहेत सर्व कॅटेगरीचे मिळून यांच्यासाठी 34 पदे आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी 28 पदे आहेत. त्याच्यानंतर खेळाडूसाठी 3 आहेत. प्रकल्पग्रस्तासाठी 3 आहेत. त्याच्यानंतर भूकंपग्रस्तासाठी 1 आहे. माजी सैनिकासाठी 13 पदे आहेत. त्याच्यानंतर अंशकालीन उमेदवारांसाठी 3 पदे आहेत. पोलीस पाले यांच्यासाठी 2 पदे आहेत आणि गृहरक्षक दलातील कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी 3 पदे आहेत. तर अशा प्रकारे ही जी पोलीस भरती आहे पुणे ग्रामीण आणि पुणे चालक शिपाई याची, तर याच्यामध्ये जागांचे जे समांतर आरक्षण आहे ते आपण स्क्रीनवरती पाहू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. तर हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरण्यासाठी एज लिमिट हे 18 ते 30 किंवा 31 हे ओपन उमेदवारासाठी असणार आहे आणि 18 ते 35 वर्ष किंवा 36 वर्षे हे कॅटेगरीमधील उमेदवारासाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.